नमस्कार मंडळी, मी अरुणा। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मंडळी, आज आपण बघणार आहोत पावसाळ्यातील सगळ्यात जास्त पौष्टिक रानभाजी, ती म्हणजे कंटोळी किंवा काही भागात त्याला करटुले सुद्धा म्हणतात। ही भाजी पौष्टिक तर आहेच, पण अगदी झटपट बनणारी आहे, घरातील मोजक्याच साहित्यास बनते। बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला सुद्धा छान लागते। जेव्हा सीझन असतो तेव्हा आपण बाजारातून कंटोळी विकत आणून त्याची भाजी करतोच, पण ते कंटोळीचे झाड नेमके कसे असते हे आपण आज बघणार आहोत। हे बघा, हा एक वेलीचा प्रकार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वेलीवर ही फळे येतात। काही रानातल्या भागात कंटोळी लवकर येतात तर काही भागात थोडे उशिरा, म्हणजे आषाढ महिन्याच्या एंडिंगला वगैरे सुरुवात होते। आणि ह्या वेलीवर तर अजून छोटी छोटीच फळे आहेत, पण एकदा का सीझन सुरू झाला की मग एका वेलीवर सुद्धा बरेच कंटोळे येतात आणि जवळजवळ एक महिनाभर तरी त्याचा सीझन असतो। आता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, कंटोळी असं दिसतं, गडद हिरव्या रंगाचा आणि मध्येच कुठेतरी पोपटी रंग पण असतो। शक्यतो ही भाजी आपण ताजी ताजीच बनवायची, म्हणजे छान लागते, फ्रीजमध्ये न ठेवता आणली की लगेच बनवायची। आता सगळ्यात पहिले तर आधी ही कंटोळी 5-10 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवायची आणि मग नंतर चोळून चोळून धुवून स्वच्छ करून घ्यायची। धुवून झाल्यानंतर त्याचा असा मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि दोन भाग करून घ्यायचे। त्यानंतर आपण जसा कांदा भजीला कांदा कापतो त्याप्रमाणे उभे पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे शक्य असेल तेवढा पातळ कापायचा, म्हणजे आपली भाजी मग पटकन शिजते। कांदा भजीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। कंटोळी छान कोवळी असतील की पटपट आणि पातळसर कापून होतात। त्यातील बिया जर जास्त कडक लागत असतील तर त्या काढून टाकायच्या, पण ह्यातील बिया कोवळ्याच आहेत म्हणून मी काही काढल्या नाहीयेत। ही काही कंटोळी बघा, आतमध्ये अशी लालसर झालेली आहेत, ही जरा जून असतात त्यामुळे शिजायला वेळ लागतो। म्हणून मग मी ही 4-5 कंटोळी मी बाजूला ठेवलेली आहे, ती मी नंतर आमटीत घालणार आहे। आजची आपली कंटोळीची भाजी छान चुलीवर बनणार आहे, त्यामुळे जास्तच टेस्टी लागणार आहे। त्यासाठी एक लोखंडी तवा चुलीवर ठेवला आहे, त्यात 2 चमचे तेल घातलंय। तेल तापल्यावर ह्यात घालूया 1/2 चमचा जिरे आणि मोहरी। हे तडतडले की मग घालूया 2 बारीक चिरलेले कांदे। कांदा 2 मिनिटं परतल्यावर घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो। त्यानंतर हा लसूण मिरचीचा ठेचा, म्हणजे मी ह्याच्यामध्ये साधारण 10 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आले आणि 5-6 हिरव्या मिरच्या ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालते आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेते। आता ह्यात घालते 7-8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घेऊया। आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतून झाले की मग ह्याच्यामध्ये घालूया 1/2 किलो बारीक चिरलेली कंटोळी। कंटोळी घातल्यावर गॅस 2 मिनिटे हाय फ्लेमवर ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचे। 2 मिनिटानंतर गॅस कमी करायचा आणि झाकण देऊन शिजवायचे। आता 5 मिनिटानंतर बघूया। आता जर गरज वाटली तरच ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी शिंपडायचे आणि मग ह्याच्यामध्ये घालूया 2 चमचे भाजलेले सुके खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर। खोबरं ऑप्शनल आहे, नाही घातले तरीसुद्धा चालेल। पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स करून झाकण ठेवून कमी आचेवर शिजवायचे। फोडणी घातल्यापासून बरोबर 12-15 मिनिटांनी भाजी पूर्णपणे शिजली आहे। तुम्ही जर कढईत शिजवली तर कढईवर ताट ठेवून ताटात पाणी ठेवायचे, म्हणजे मग भाजी लवकर शिजेल। तयार आहे आपली गरमागरम चुलीवर शिजवलेली कंटोळीची भाजी, मस्त खमंग झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप मस्त लागते। तर मंडळी, अशी ही पौष्टिक, रुचकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषध फवारणी नसलेली रानभाजी कंटोळी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी झाले हे कळवायला विसरू नका। आजची ही सोपी रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच टेस्टी व सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।